डॉक्टर अभिलाषा गावतुरे के सात शिष्टमंडल ने पोमुहणा वन परिक्षेत्र अधिकारी की भेंट लेकर एक निवेदन सौंपा। इस निवेदन से क्या मांग की गई, जानने के लिए देखते हैं यह खबर। मूल और पोमुहणा तहसील के बेम्बाल, बाबराला, कोरम्बी, नवेगांव, भुजला, चक, दुगाला, घोसरी, लालहेटी, थेरगांव, नानगांव, भंजाली, पिंपरी, दीक्षित, मालदुगाला, रेगड़ी, एरगांव, एसगांव, इन परिसर के गोलकर और धनगर समाज के सामने वन विभाग के चराई के संबंध में टाल मटोल के धोरण से उन्हें गाय, भैंस, बकरी, मेंढी चराई का प्रश्न निर्माण हुआ है। चारे के अभाव से कई जानवरों की जान जाने की भयावह परिस्थिति भी निर्माण हुई है। स्थानिक मेंढीपाल ने बार बार विनती करने पर भी वन विभाग ने इसकी दखल न लेने से आदिवासी दिन मौके पर डॉक्टर अभिलाषा गावतुरे इनके साथ शिष्टमंडल ने पोमुहणा वन परिक्षेत्र अधिकारी की भेंट लेकर निवेदन सौंपा। वन विभाग ने मूल और पोमुहणा परिसर के गाय, भैंस, बकरी और मेंढी के लिए चराई के लिए पर्यायी जगह उपलब्ध करा दे और बड़े पैमाने पर चारा निर्माण करे, अन्यथा गौ माता के रक्षण के लिए तीव्र आंदोलन किया जाएगा, ऐसा इशारा इस समय दिया गया। शिष्टमंडल में डॉक्टर अभिलाषा गावतुरे इनके साथ बेम्बाल उप सरपंच देवा ध्यान बोईवार, कांग्रेस किसान सेल के जिलाध्यक्ष दीपक पाटिल, वाढ़ई गोलकर समाज के अध्यक्ष मंगरू कुरीवार, पद्माकर आलोलवार, पोचू भीरमवार आदि उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में डॉक्टर अभिलाषा गावतुरे ने जानकारी देते हुए क्या कहा। बेम्बाल क्षेत्रातील गोलकर समाज, कुर्मा समाज आणि मेंढ्या पाळणारा जो वर्ग आहे त्या व्यवसायावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे। हा वर्ग अतिशय त्रासात यावेळी सापडलेला आहे। या ठिकाणी वनजमिनी आहेत पण त्यांना त्यांच्या मेंढ्या आणि शेळ्या आणि गाई तिथे चारण्यापासून मज्जाव केला जातो। अनेक एकर शेती भूभाग आहे तो FDCM प्लांटेशनच्या नावाखाली आपल्या कडे घेतलेला आहे आणि तिथे त्यांना चारू दिल्या जात नाही आणि बाकीच्या परिक्षेत्रामध्ये शेत्या आहेत। म्हणून हा वर्ग अतिशय त्रस्त झालेला आहे की यांनी आपला व्यवसाय करायचा कसं, आपल्या मेंढ्या चारायच्या कसं, त्यांना जगवायचं कसं, त्या जर जगल्या नाही तर हे सुद्धा जगणार नाही, ही सरळसरळ गणित आहे। आणि म्हणून आम्ही वन परिक्षेत्र अधिकारी यांना इथे निवेदन द्यायला आलो आहे की त्यांच्या प्रश्नाकडे अतिशय गंभीराने बघावं, सहर्ताने बघावं आणि त्यांचा प्रश्न सोडवावा, त्यांना चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी आणि त्यांना सहकार्य करावं। आणि वनक्षेत्राची भूमिका आम्ही नेहमीच पाहिलेली आहे, दात्याची भूमिका। अनेक हेक्टर जमीन हे कारखानदारांना आणि भांडवलदारांना यांनी दिलेलं आहे खाणी निर्माण करायला आणि हॉटेल आणि बॉटनिकल गार्डन निर्माण करायला। आणि जेव्हा हीच दातृत्वाची भूमिका जेव्हा गरीब लोक त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की आम्हाला द्या, तेव्हा त्यांची अतिशय नकारात्मक भूमिका असते। या भूमिकेवर आम्ही प्रश्नचिन्ह उभा केलेलंच आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की त्यांनी परत गांभीर्याने विचार करावा आणि ज्या प्रकारे हे लोक धनाढ्यांना आपल्या जमिनी देतात, आपली जंगलं देतात, त्याप्रकारे या गरिबांनासुद्धा त्यांचं पोट पाडण्यासाठी आणि त्यांच्या गाई म्हशी जगल्या पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी काही क्षेत्र त्यांच्यासाठी उघडे करून द्या। तो वही इस समय मेंढीपालने भी अपनी समस्या बयां की। मेंढपाल वाले हो, आम्ही मागणी करणार, चराई मागणी करायसाठी आलो आणि आम्हाला बहुत त्रास आहे। चरायला जागा नाही, प्लॉट लावले, प्लॉटाची परमिशन द्या म्हणत आहोत, दोन प्लॉट खाली करा, बाकीचे ठेवा, आणि आम्हाला चरायसाठी जागा नाही आहे, याच्यासाठी विनंती करायला आलो। एवढ्याच विनंती करून सर आम्हाला कोशित करून चारायसाठी जागा द्या, नाही तर आम्ही जगू शकत नाही, आम्ही कसे चारायचे एवढे जनावर एवढ्याशा जागेमध्ये। म्हणून आम्ही कोंबरणी याच्यामध्ये रेंज आलो, आम्ही एवढीच मागणी केलो, आम्हाला उपलब्ध करून द्या जागा चारासाठी, एवढीच आमची विनंती। CTV के लिए प्रतिनिधी वैभव रुयारकर की रिपोर्ट।